आता बातमी राजकीय वर्तुळातली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांना इशारा दिलाय. तुम्ही काचेच्या घरात राहत आहात, तुमच्या घराचं काय होईल, माझ्याकडे पुस्तकं तयार आहेत, या शब्दात रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. येत्या काही दिवसात राज्यातील वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून विरोधात कारवाईची शक्यता आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आम्ही उभं केलेलं आहे ते कष्टातून उभं केलेलं आहे. त्याच्या मागे प्रत्येक पैशाच्या मागे हा घाम स्वतःचा गाळलेला आहे. माझ्या तिथं असणाऱ्या कामगार जे आमचे ऑफिसर आहेत यांनी सगळ्यांनी मिळून कुठेही चुकीचं काम न करता आम्ही कंपनी तिथं मोठी केलेली आहे. आणि तुमच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याबद्दल मी आता तरी काय बोलणार नाही, पण नक्कीच त्याबद्दलचं एक पुस्तक माझ्याकडे तयार आहे. तुम्ही जर काय वेगळं वेडवाकडं राजकीय दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एवढंच विचारावं की तुम्ही काचेच्या घरामध्ये राहत आहात आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घराचं काय होईल हे नंतरच आपल्याला कळेल. त्यामुळे राजकारण हे राजकारण ज्याच्या पद्धतीने करा, व्यक्तिगत लेवलला तुम्ही नेला तर हे तुम्हाला परवडणार नाही.